शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे दापोली दाभोळ रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यांना निवेदन देण्यात आले. विभाग प्रमुख शैलेश पांगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पत्र देण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांच्यातर्फे देण्यात आली. यावेळी उपविभाग प्रमुख वीरेंद्र लिंगावळे, शाखा प्रमुख राजेंद्र चोरगे, नगरसेवक संदीप चव्हाण, माजी उपसरपंच विकास लिंगावळे, नागेश महेकर, शिरीष देसाई, मंगेश भैरमकर, मंगेश भाटकर, पंकज भाटकर, उमेश बागडे, सुनील जागडे, सिद्धेश बागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम उपविभाग दापोली इथे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पक्षातर्फे आपल्या दापोली दाभोळ रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. प्रत्येक वेळेला काम केलं जातं एक चिरा टाकून आणि पुन्हा पुन्हा ते खड्डे पडत चाललेले आहेत. वारंवार अपघात घडतात तिथे, तर तिच्याकडेच लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे. की महत्त्वाचं म्हणजे जालगावमध्ये खूप मोठे खड्डे पडलेले आहेत, तर ते ताबडतोब 2 दिवसामध्ये भरण्याचं आश्वासन इथे मिळालेलं आहे. गणेश उत्सवाच्या आतमध्ये काम करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे ॲक्च्युली, पण ते म्हटले 2 दिवसामध्ये आम्ही काम करून देतो म्हणून, आणि त्याची आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे. सर्वांनी सर्वांचं सहकार्य लाभलं आहे. हीच अपेक्षा करतो की 2 दिवसामध्ये गणेश उत्सवापूर्वी हे काम पूर्ण होईल.